अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 10वी बोर्डाच्या परीक्षेला 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे। ही परीक्षा 22 मार्चपर्यंत असणार आहे। जामनेर शहरात ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षकांनी परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत। तर तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी याकरिता अनेक उपाययोजना शाळेच्या वतीने राबवण्यात आल्या आहेत। मॅडम द्या, विवेक पाटील मॅडम। धन्यवाद आलेल्या दहावीच्या सर्व त्यांचं आज इयत्ता 10वी शालांत परीक्षेला सुरुवात होत आहे। सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं आमच्या जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर केंद्र क्रमांक 3456 जामनेर क या ठिकाणी इयत्ता 10वीचे 225 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत। सर्व परीक्षेला प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आमच्या संस्थेचे अध्यक्ष आमदार गिरीश भाऊ महाजन व सर्व संचालक मंडळ तसेच आमच्या विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधूंच्या वतीनं विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना इयत्ता 10वीच्या शालांत परीक्षेला मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आजची ही परीक्षा सर्व विद्यार्थी पालक मित्रांना आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री आयुष प्रसाद साहेब यांच्या आदेशान्वये तणावमुक्त, भयमुक्त
कापीमुक्त या वातावरणात आपली परीक्षा व्हावी यासाठी आमच्या केंद्राने परिपूर्ण या ठिकाणी सखोल असे आदेश सूचना सर्व विद्यार्थी पालकांना ग्रुपच्या मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी हा भावी पिढीतील एक चांगला सुजाण नागरिक व्हावा, कारण तो JEE नीट MPS बँकिंग अशा विविध परीक्षांना तो सामोरे जाणार आहे. आणि म्हणून अशा विद्यार्थ्याला कॉपी मुक्त करण्यासाठी आमच्या या केंद्राने सर्व व्यवस्था चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर आमच्याकडे 12वीचं देखील सेंटर आहे आणि आत्ता 10वीचं देखील सेंटर आहे. आणि या दोन्ही सेंटरला पोलीस प्रशासन असेल, पथक बैठे पथक असतील, स्क्वॉड असेल, या सर्व या ठिकाणी भेटी देत आहेत. आणि आज आत्ता 10वीच्या पहिल्या मराठी पेपरला आज सुरुवात होत असताना आम्ही याची संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे. सर्व सुज्ञ पालकांना आवाहन करतो की आपण आपल्या मुलांना कापीपासून या ठिकाणी त्यांना प्रवृत्त न करता त्या विद्यार्थ्याला तणावमुक्त भयमुक्त आनंदी अशा वातावरणात या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. We'll be right back.